सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय गणित शून्याची बेरीज व वजाबाकी। नमस्कार मुलांना, आपण मागच्या पाठात बेरीज बिनहज्जाची बघितली, तर आता आपल्याला शून्याची बेरीज व वजाबाकी बघायची आहे। बघा, आता शून्य मिळवणे व शून्य वजा करणे। तर एका बशीमध्ये तीन सफरचंदे आहेत आणि एक बशी रिकामी आहे। एकूण सफरचंदे किती आहेत? तर तीनच आहेत। बघा, आता खाली बघा, एका बशीमध्ये तीन सफरचंद दिसत आहेत लाल लाल छान, आणि अधिक एका बशीमध्ये काहीच नाहीये। काहीच नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे शून्य, बरोबर? हा, तर मग तीन अधिक शून्य बरोबर किती? तीनच, कारण शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली किंवा शून्य कोणत्याही संख्येत मिळवला तरी सुद्धा काय त्याची तीच संख्या बेरीज किंवा वजाबाकी येत असते। बघा, आता पुढच्या उदाहरणात बघा, रमाजवळ दोन सफरचंदे आहेत। तिच्या लहान बहिणीला सफरचंद खूप आवडते म्हणून तिने दोन्ही सफरचंदे बहिणीसाठी ठेवले, एकही खाल्ले नाही। म्हणजे तिने किती खाल्ले? तर शून्य। दोन सफरचंद होते, बरोबर? तर मग तिने दोघही सफरचंद बहिणीसाठी ठेवले आणि स्वतःसाठी काहीच नाही। मग एका प्लेट मध्ये बशीमध्ये दोन सफरचंद आहेत आणि दुसऱ्या बशीमध्ये शून्य सफरचंद आहेत, तर दोन वजा शून्य म्हणजेच किती? तर दोनच। बघा, कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर तीच संख्या आपल्याला मिळते। शून्य वजा केले तरीही तसेच होते, म्हणजे आपल्याला कोणत्याही संख्येतून शून्य वजा केला किंवा शून्य मिळवला तरी उत्तर आपल्याला तीच संख्या मिळत असते। तर मुलांनो, तुम्हाला आता समजलंच असेल की शून्य कोणत्याही संख्येत मिळवला किंवा कोणत्याही संख्येतून तो वजा केला तरी पण आपल्याला तीच संख्या उत्तर म्हणून मिळत असते। तर आता बघा, खाली काही चौकटीमध्ये जरा योग्य संख्या लिहायच्या आहेत, तर रिकाम्या चौकटी आहेत, तर आपल्याला ती उदाहरणं सोडवायची आहेत। तर बघा, पहिलं उदाहरण सोडवूया आपण, दोन अधिक शून्य बरोबर किती येतील? तर दोनच। एकोणीस अधिक शून्य बरोबर किती? तर एकोणीसच। अठ्याहत्तर अधिक शून्य बरोबर अठ्याहत्तर। तीन वजा शून्य तर बरोबर तीन उत्तर येत आहे। अकरा वजा शून्य बरोबर अकरा। पंचावन्न वजा शून्य बरोबर पंचावन्न। चार अधिक शून्य बरोबर चार। सत्तावीस अधिक शून्य बरोबर सत्तावीस। शून्य अधिक शून्य बरोबर शून्यच। पाच वजा शून्य बरोबर पाच। एकोणीस वजा शून्य बरोबर एकोणीस। ब्याऐंशी वजा शून्य बरोबर ब्याऐंशी। सात अधिक शून्य बरोबर सात। पासष्ट अधिक शून्य बरोबर पासष्ट। सहा अधिक शून्य बरोबर सहा। आठ वजा शून्य बरोबर आठ। तेवीस वजा शून्य बरोबर तेवीस। आता इथे बघा, नुसता रिकामा बॉक्स आहे, म्हणजे रिकामी चौकट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला
वजा शून्य बरोबर 17 उत्तर आहे। मग इथे कोणती संख्या येईल? तर 17च येईल, कारण उत्तर काय आलेलं आहे? 17 बरोबर। म्हणून 17 वजा शून्य बरोबर 17। समजलं का तुम्हाला? तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की शून्याची बेरीज व वजाबाकी करताना त्या संख्येमध्ये कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवला किंवा वजा केला तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर तीच संख्या येत असते। धन्यवाद।